मी अरुणा देशपांडे हिसाब नीतीमध्ये ही गोष्ट आहे. तर ह्या गोष्टीचे नाव आहे कासव आणि गरुड पक्षी. एक कासव भुईवर चालता चालता कंटाळले. त्यास असे वाटले की आकाशातून पृथ्वीवरील देखावा कसा दिसतो तो पाहावा. मग ते पक्ष्यांकडे जाऊन त्यास म्हणाले, जो कोणी मला आकाशातून फिरविल आणि सृष्टीचे कौतुक दाखविल त्यास मी पृथ्वीच्या पोटातल्या रत्नाच्या खाणी दाखविल. गरुड पक्षाने ती गोष्ट कबूल करून कासवास आकाशातून पृथ्वीवरील सर्व चमत्कार दाखविले. मग खाली उतरल्यावर तो कासवास म्हणाला, अरे आता तुझ्या रत्नांच्या खाणी कोठे आहेत त्या मला दाखव. त्यावेळी त्या कासवाने वेड्याचे सोंग घेऊन गरुडास फसविण्याचा विचार केला. ती त्याची लबाडी पाहून गरुडास फार राग आला आणि त्याने आपले पंजे उघडून कासवाला आकाशातून खाली सोडून दिले. तर ह्या गोष्टीचे तात्पर्य असे आहे. तात्पर्य, बोलण्याप्रमाणे आपले वर्तन झाले नाही तर लोक आपणास लबाड म्हणतील. इतकेच नव्हे तर लबाडी करून दुसरास फसविण्याचा प्रयत्न करणारा मनुष्य प्रसंगी आपल्या प्राणासही मुके. तात्पर्य परत एकदा. तात्पर्य, बोलण्याप्रमाणे आपले वर्तन झाले नाही तर लोक आपणास लबाड म्हणतील. इतकेच नव्हे तर लबाडी करून दुसऱ्यास फसविण्याचा प्रयत्न करणारा मनुष्य प्रसंगी आपल्या प्राणासही मुकेल. धन्यवाद.